माझं नाव नवनाथ सोमनाथ आव्हाड. मी मुक्काम पोस्ट दापूर तालुका सिंधुदुर्ग जिल्हा नाशिक येथे राहत असून मी एक 5 तारखेला मला जागेवर दिला होता. तेव्हा मला जागेवरती 100+ पासून 91 रुपये रेटने मी जागेवर दिला. त्यानंतर मला यूट्यूबला वगैरे केळी चौधरी मार्केटची एक कल्पना आली. मी व्हिडिओ बघितला. त्यानंतर राहिलेला माल मी कुठं विकायचा असा याच्यामध्ये होतो. छोटा माल होता, साईज कमी होती. मग मी एक केळी चौधरी मार्केटला भेट देऊन गेलो. तिथले रेट वगैरे बघितले. तेव्हा मी 91 भाग दिला. तेव्हा रेट तिथं म्हणजे साधारणतः 150 रेट होते, 150 रुपये किलोपर्यंत. आणि आज तारीख मला वाटतं आजची तारीख 21 तारीख आहे. 22. हा 22 तारीख आहे. आज माझा जवळ साधारणतः 100+ माल आहे ना. 100+ माल 140 रुपयाने गेला आहे. आणि जो गोटी माल आहे ना तो माझा 80 रुपये, एकदम छोटा माल गोटी आहे. 80 रुपये आहे. चांगला कलर शायनिंग असल्यामुळे माझी गोटी 80 रुपये गेली. आणि ही पण 110 रुपये गेलेली. हा माल तुमचा 110 रुपये गेलेला आहे. आता नक्कीच तुम्ही जर माल हवेवरून काढला असता. हो हो. आता तुम्ही 15 रुपये जागेवर दिली. बरोबर. जागेवर द्यायच्या पूर्वी मार्केटची माहिती नव्हती का? नाही माहिती नव्हती. 5 मिनिट. जागेवर द्यायच्या पूर्वी माहिती नव्हती. नंतर व्हिडिओ बघितला युट्यूबला. त्यानंतर व्हिडिओ बघितला असता किंवा माहिती तुम्हाला मार्केटचे 100% फायदा झाला असता. जवळजवळ माझे मला जागेवर त्या मालाचे 5 लाख रुपये झाले. माझे 3 ते 3.5 लाख रुपये 100% वाढले असते. कारण तुम्ही माल विरून काढला असता तर रेट काय कमी झालेलं नाहीये. 5 तारखेपासून जर बघितलं तर वाढताच क्रम आहे. आता तुम्ही सुद्धा गेले महिना 2 महिने झाले. 2 महिने झालं माल या ठिकाणी. तुम्ही आज तुमचा शेवट केला. तुमचं नाव सांगा आणि तुमचा जो काही अनुभव आहे 2 महिन्याचा, असं तुम्हाला वाटलं का की बाबा तुम्ही फक्त कंटिन्यू 2 महिने येत आहे किंवा तुमचे 2 महिन्याचे जे ऑब्झर्वेशन आहे या मार्केट बद्दल ते काय आहे ते थोडंसं थोडक्यात सांगा. मी संदीप शंकर आगळे, राहणार खामगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. फर्स्ट टाइम मी 40 कॅरेट घेऊन आलो होतो फक्त मार्केट बघायसाठी आणि माहिती घेण्यासाठी. तर फर्स्ट टाइम मी आलो त्यावेळेस मला कल्पना पण नव्हती की इथं असं स्ट्रक्चर असेल म्हणजे. आणि ज्यावेळेस आलो मी एंट्री केली. एंट्री केल्यावर तिथं नोंद झाली. ती आणि नोंद झाल्यावर नंतर इथं किती कॅरेट वगैरे तिची नोंद झाली, चिठ्ठी दिली आणि आतमध्ये आलो आहे मार्केटमध्ये. इथं म्हणजे टोटल व्यवस्थित जिथं तिथं कॅरेटमध्ये माल एक ना एक डाळिंब उचलून जर पडलं एक सुद्धा डाळिंबाची इथलं तिकडं होत नव्हतं. उचलून कॅरेटमध्ये व्यवस्थित टाकणार, व्यवस्थित ग्रीडिंग करणार आणि नंतर दुसऱ्या दिवशी एकदम व्यवस्थितरित्या आपलं मार्केट ग्रीडिंग किती झाली, किती नग आपले ग्रीडिंगमध्ये निघाले हे टोटल अप टू डेट आपल्याला SMS द्वारे टोटल कळालं. आणि सकाळी मग मार्केट ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस खरोखरच असं वाटलं की मार्केट म्हणजे एकच नंबर मार्केट आहे. आणि इथली सोय एवढी सुपर आहे राहण्याची की घरी आपल्याला ह्या मार्केटमध्ये आलं म्हणजे असं वाटतं आपण कुठेतरी घरी आलोय किंवा पाहुण्या स्थित आलोय म्हणजे असा अनुभव आहे. आणि एकदम 2 महिने झाले मी ह्या मार्केटमध्ये कंटिन्यू. फसवणूक नाही. आणि अक्षरशः इथले जे ग्रीडिंग करणारे मुलं आहेत ते डाळिंब खायचं असेल तर स्वतः मालकाला विचारतात की मी हे डाळिंब खाऊ का. तसा हात लावत नाही, तसं फोडत नाही. म्हणजे इथं फ्रॉड हा विषय लगेच नाही. तुम्ही जरी इथं नाही आले तरी मी जरी आम्ही जरी इथं नाही आलो तरी इथं एकही डाळिंबाचा घोटाळा हा विषय नाही. 100% काळजी घेणारच. पण मी तर सांगेन की पहिल्यांदा तुम्ही आल्यानंतर आधी डोळ्याने आपल्या बघितल्यानंतर आपल्याला समजेल की बाबा इथं काय. आणि माझा शेवटचा दिवस आहे. माझे 84 कॅरेट होते. माझ्या मार्केटचा आजचा शेवटचा दिवस आहे. तर आज 84 कॅरेट आणली होती. मी वेळून सगळा माल विकला आणि जो माग ठेवलेला होता साईज बारकी होती त्याचे 84 कॅरेट सगळ्या भागातले मिळून काल तोडून आणले. त्याची पट्टी खर्च वजा जाता 1,74,000 रुपये झाली. धन्यवाद. हिरवा माल माझा 35 रुपये गेलेला आहे. हिरवा नक्कीच आता रेटही चांगले आहेत आणि तुम्ही वेळेवरून काढल्यामुळे तुमचा 2-5 रुपये नक्की फायदा झाला. ती जर बाग तुम्ही 2 महिन्यापूर्वी जागेवर दिली असती तर त्याचे त्यावेळेस किती पैसे झाले आणि आता तुमचे किती पैसे झाले? जवळपास 1.5 पट पैसे वाढले माझे. जागेवर दिले असते 1.5 पट रिवाज झाला असतो. मी आज
दिल्ली ना पैसे वाढले म्हणजे तिथे 100 रुपये व्हायचे तिथे 150 रुपये माझे आज झाले. 2 महिन्यापूर्वी बाजार तर खूप 80 रुपये होता. अच्छा पैसा अच्छा तुलनेत बघितलं तर निम्मा बाजार हळूहळू वाढता क्रम आपल्याला या ठिकाणी नक्की जाणवला. धन्यवाद. खरं तर तुम्ही 2 महिने या ठिकाणी येत असताना मार्केटमध्ये आल्यानंतर समाधान व्यक्त करताय आणि हे समाधान आमच्यासाठी खरं तर खूप मोठी ऊर्जा देऊन जातो. कारण की या ठिकाणी शेतकरी येतो आणि शेतकरी समाधानी येऊन जातो. जसं आम्ही केलेलं काम असं कुठेतरी काहीतरी चीज झालं. हा एक अनुभव हा एक आनंद आम्हाला या ठिकाणी वाटतो. खरं तर ही सगळी यंत्रणा जी आहे ती आमचे मोठे चुलते जे आहेत ते ज्यांचं नाव केडी चौधरी आहे ते त्यांच्यापेक्षा मोठे चुलते जे आहेत तेच केडी चौधरी ज्यांनी हा विचार आम्हाला दिला त्यांच्या नावाने आज ही पण उभी आहे की जेवढं आपल्या शेतकऱ्याला चांगलं देता येईल तेवढं आपण चांगलं या ठिकाणी द्यायचं. आणि दुसरी गोष्ट काय ना जे शेतकरी जे व्हिडिओ बघतात समाजाचे ते सांगतात की बाजार कमी होते जास्त होते आपण जर माल विरून काढला बरेच शेतकरी असेल पुण्यामध्ये असेल किंवा नाशिकमध्ये किंवा इंदापूरमध्ये या तिन्ही ठिकाणी असे शेतकरी आहेत की जे विरून काढतात आणि त्यांचा फायदा होतो. बरोबर जागेवरती आपली फसवणूक होत होते नाही जागेवर तर निश्चितच दिलाच नाही पाहिजे माल. बाजाराची कंडिशन बघून नक्कीच आपण जागेवर दिला दुमत नाही जागेवर दिलाच पाहिजे पण मार्केटची काय कंडिशन आहे आणि जागेवरची काय कंडिशन अभ्यास घेऊन नक्की दिलं पाहिजे. आता तुम्ही देऊन बसले ना तसं फसणार नाही ना. नाही आता तुम्ही मार्केटला आल्यानंतर लक्षात येईल बाबा आपल्याला मला 100 रुपयांनी देणं गरजेचं आहे. 100%. धन्यवाद मंगेश.